आगामी विधानसभा निवडणूक लढवायची की नाही यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये दुमत असल्याची माहिती आता समोर येते. मनसेने 2019 ची लोकसभा निवडणूक ही लढवली नव्हती, त्यामुळे आता राज्याची विधानसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत उत्सुकता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी बैठक पार पडलीये. या बैठकीला सरचिटणीस पक्षाचे नेते उपस्थित होते. बैठकीत विधानसभा निवडणूक लढवायची की नाही यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली, मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाहीये. राज ठाकरेंनी सगळ्या नेत्यांची मतं जाणून घेतली आहेत. निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी काही जणांनी केलीये. निवडणूक लढवली पाहिजे जेणेकरून पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये पॉझिटिव्ह मेसेज जाईल. निवडणूक लढलो नाही तर कार्यकर्ते पक्ष सोडून जातील असा एक मतप्रवाह पक्षात आहे. तर सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आजच्या घडीला निवडणूक लढवण्याचा निर्णय योग्य नाही असं एका गटाला वाटतं. पैसा खर्च करून निवडणूक लढवली आणि जागा निवडून आल्या नाही तर त्याचाही परिणाम चांगला होणार नाही असं एका गटाचं मत आहे. दरम्यान राज ठाकरे लवकरच अधिकृत भूमिका मांडतील अशी माहिती पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. अजून तर त्या विषयावर काही चर्चा झालेली नाही, पण विरोधी पक्ष म्हणून एकत्रित राहणार आणि भविष्यामध्ये कारण असं विरोधी पक्ष सगळ्यांनी एकत्र राहावं असं मला वाटतं.